जाता जाता एवढेच म्हणे वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचेच लागते.
वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचेच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणा पुढे मान माझी सदैव झुकते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणा पुढे मान माझी सदैव झुकते. कन्या भोसलेची शुभाची माता भाग्य कोणते अजून, शुभाची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्य पताका अभिमानाने डोलते, हिंदवी स्वराज्य पताका अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, जिजाऊ बोलते. राजमाता जिजाऊ यांच्याबरोबर सर्वांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. माझे नाव आराध्य राहुल ढोंगळे आहे. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करतात. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी झाला. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव असे होते आणि आईचे नाव मालसाबाई उर्फ गिरजाबाई असे होते आणि पतीचे नाव शहाजी राज्य भोसले असे होते. राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी हे स्वराज्य संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराज करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला जातो. राजमाता जिजाऊ यांच्यामुळे महाराष्ट्राला आणि छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राज्य लाभले. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपते. जय हिंद, जय भारत. जर तुम्ही मला पसंद करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा दोष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे. असे तेजस्वी विचार मागणारे दोन विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद लहानपणापासून अलौकिक व प्रतिभा बुद्धीचे होते. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते. जय हिंद. जाता जाता एवढेच म्हणे की कुणी लढले सत्यासाठी लढण्यामध्ये स्वामी विवेकानंद आदर्श ठरले. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्यांना स्वतःचे मनच बदला येत नाही ते कशालाच बदलू घडू शकत नाही. ज्यांना स्वतःचे मनच बदला येत नाही ते कशालाच बदलून घडू शकत नाही. असे जगाला शिकवणारे स्वामी विवेकानंद यांना प्रणाम करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळला जातो. स्वामी विवेकानंद हे एक असे नाव आहे त्याला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. एवढे बोलून माझे दोन शब्द संपते. जय जय भारत. माझे नाव प्रीती प्रकाश इंगोले, वर्ग 7वा, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारखेडा. आज काय हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. आज जिजामाता यांची जयंती आहे. त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मुजरा माझा माता जिजाऊला ज्यांनी घडविले शूर शुभाला साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांना घडविणाऱ्या आदर्श म्हणजे राजमाता जिजाबाई भोसले. स्वराज्यधन्य जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव मालसाबाई असे होते. इसवी सन 1605 त्यांचा विवाह शहाजी राजांशी झाला. शहाजी राजे व जिजामातेच्या पोटी दोन पुत्र रत्नाने जन्म घेतला. थोरवे पुत्र संभाजी राजे हे शहाजी राजाजवळ पडले. तर शिवाजी महाराजांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊवर होती. शिवाजी महाराजांना जिजाऊंनी रामायण महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. 17 जून 1676 त्यांचे निधन झाले. एवढे बोलून माझे भाषण संपविते. जाता जाता एवढेच बोलायचे वाटते की थोर तुमचे कर्मजी जाऊ उपकार कधी ना फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे सतत करत राहा. सर्वांना माझा जय भीम. आज जयंती आहे म्हणून मी त्यांना अभिवादन करते.
मित्र आई जगातील सर्वात मोठा गुरु आणि यजमान त्याचे उदाहरण म्हणजे माझी जाई आहे. त्यांनी शोभांना शूर पराक्रमी गोष्टी सांगितल्या व शिकवल्या. म्हणून शोभाने अन्याय अत्याचार करणाऱ्या मोगलांचं राज्य संपवलं आणि बहुजनांचं राज्य स्थापित अशा भाषेला राज्य स्वीकारलं. एवढे प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माहीत आहे. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती. यांच्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगेन, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. मी माझी राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1798 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मीराव जाधव व आईचे नाव नारसाबाई उर्फ गिरसाबाई असे होते. त्यांचा विवाह वेरूच्या शाजी राजांशी झाला. त्यांनी शुभांना लहानपणापासून उत्तम संस्कार दिले होते. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते. जाता जाता एवढेच म्हणेल की वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते. वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते. म्हणून जिजामाते तुमच्या पुढे मान आमची सदैव झुकते. म्हणून जिजामाते तुमच्या पुढे मान आमची सदैव झुकते. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते. जय जिजाऊ जय शिव. अभिमान जागवला ज्यांना मराठ्यांच्या रक्तात अभिमान जागवला. ज्यांनी स्वराज्यासाठी स्वप्न पाहिले हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अविरत प्रयत्न केला. अशा राजमाता जिजाऊंची आज जयंती 12 जानेवारी 1598 साली जिजाऊंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते. लहानपणात जिजाऊंचे लग्न शहाजी राजे भोसले यांच्याशी झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ जय शिवराय. मराठा साम्राज्याची जननी तू, महाराष्ट्राची अस्मिता रणरागिणी तू, हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू, आमची राजमाता जिजाऊ तू. सूर्याप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतलता देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. व जिजाऊ मातेस माझा मानाचा मुद्रा. माझे नाव वैष्णवी व्यंकटी बाराटे, वर्ग 5वा. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. आज 12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांची जयंती. त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. धन्य ती आई नावतीचे जिजाई, धन्य ती आई नावतीचे जिजाई, ती शुभाची आई आई, ती शुभाची आई आई. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जाता जाता एवढेच म्हणे जाधवांची कन्या मी भोसलेची सून, शिवबाची माता भाग्य कोणते अजून, साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबाणी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नंदिनी अनिल खंदारे, वर्ग 5वा. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावी. ही माझी नम्र विनंती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्शी राजमाता जिजाऊ होत्या. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव माळसाबाई होते. त्यांचा विवाह December 1805 मध्ये वेरूच्या शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. माझे भाषण संपले. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ व
चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक व चांदण्याप्रमाणे चमचम करणारे माझ्या विद्यार्थी मित्र मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार आणि त्या जिजा मातेला माझा मानाचा मुद्रा। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला। 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यात शिंदखेड राजा येथे झाला। जिजामातेच्या आईचे नाव मासाबाई असे होते व वडिलांचे नाव लखोजीराव जाधव असे होते। जाता जाता भाषण एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। माझे नाव किरण अमोल जिल्ह्यात सिंदखेड या राज्यात झाले येथे झाला। माझ्या वडिलांचे नाव लखोजी जाधव व आईचे नाव मानसाबाई होते। सन 1605 साली माझा विवाह झाला। शहाजी राजे असले त्यांच्या सोबत झाला आहे। धन्यवाद। जिया दिनेश हिंगोले वर्ग 5वा ब शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काझाकेळ। माता जिजाऊंना मुद्रा मानाचा माझा माता जिजाऊंना गडविले तिने शूर शुभ गडविले तिने शूर शुभला। साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी। साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव व त्यांच्या आईचे नाव महसाबाई असे होते। एवढे बोलून मी माझे भाषण संपविते। जयंती। माझे नाव अनिकेत राव गोंडे वर्ग 5वा शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासरखेडा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्याप वंदनीय शिक्षक वर्ग आणि इथे जमलेले माझ्या बाल मित्र मित्र, आज काय तुम्हा सर्वांनाच माहित आहे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्म आहे। त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगते, तुम्ही शांतपणे ऐकून घ्या। ही माहिती नव्हे। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव मासाबाई असे होते। सन 1605 राजमाता जिजाऊ यांचा शाजी राजे भोसले यांच्याशी दौलताबाद येथे त्यांचा विवाह झाला। राजमाता जिजाऊ लहानपणापासूनच चानशा बुद्धीने तेज होत्या लहानपणापासूनच त्यांना अन्यायाविरुद्ध जीव होती। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते। जयंजय भारे। जाधवांची कन्या भोसल्याची सून शुभाची माता अभागे कोणत्या असून हिंदवी स्वराज्याचा पताका नभी अभिमानाने डोलते ऐका मी जाऊ बोलते ऐका मी जाऊ बोलते माझा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी ही दादांच्या घरी झाला। आनंदाने दारात रांगोळी काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवर स्वार होऊन साखर वाटण्यात आली आणि माझे नाव जिजा असे ठेवण्यात आले। आईच्या इच्छेवर आम्ही 6 भाषा शिकलो
खूप कठीण परिस्थितीवर मात देऊन शुभा यांना घडविले खूप कठीण परिस्थितीवर मात देऊन आम्ही शुभा यांना घडविले अंगणातील तुळस गोठ्यातील गाय अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेत पाहत असेल तर त्याची गाय करू नका ही शिकवण शुभा यांना दिली एकच राज्य शुभा राज्य एकच राज्य शिवाजी राज्य एकच राज्य शिवाजी राज्य परवा नव्हती परिणामाची परवा नव्हती परिणामाची भीती नव्हती जगाची भीती नव्हती जगाची साथ होती आई भवानी वजिजा माताची साथ होती आई भवानी वजिजा माताची ही मुहूर्त रेवली स्वराज्याची मुहूर्त रेवली स्वराज्याची ही म्हणूनच म्हणते बाळांनो शुभा यांच्यासारखे शिका खूप मोठे व्हा आणि आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करा नमस्कार सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजा यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेखेड राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व त्यांच्या आईचे नाव महासाबाई असे होते शहाजी राजे भोसले यांच्याशी जिजाबाईचा विवाह झाला जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील परंपरा जिजाबाई व ठाई होत्या धन्यवाद नमस्कार माझे नाव दानवी दिनेश शिंगोडे वर्ग तात्पा शाळेचे नाव जिल्हा परिषद राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या वडिलांचे नाव महासाबाई सन 1605 साली जिजामाता यांचा शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे विवाह झाला राजमाता जिजाऊ या लहानपणापासून चाणाक्ष बुद्धीने तेज होत्या लहानपणापासूनच त्यांना अन्यायविरुद्ध चिड होती अन्यायविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयामध्ये हत्ती तलवार आणि झाड घेतल्या कौशल्य अंगीकृत केले राजमाता जिजाऊंनी शिवराय यांना रामकृष्ण आणि भीम यांच्या गोष्टी सांगायच्या इतिहास आजू वळून पहा पाठीमागे जरा इतिहास आजू वळून पहा पाठीमागे जरा जिजाऊ मस्त करशील जिजाऊंना मानाचा मुजरा वर्ग समाज शाळेचे नाव जिल्हा परिषद वडिलांचे नाव लखोजी जाधव असे होते सर्वप्रथम येथे उपस्थित असलेल्या सर्व चिमुकल्या जिजाऊंना माझा मानाचा मुद्रा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक वृंदांना माझा नमस्कार आज छत्रपती राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा जिजामाता यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये झाला त्यांच्या आईचे नाव मळसाबाई तर वडिलांचे नाव लखुजी जाधव असे होते त्यांचा विवाह 1605 मध्ये शहाजी राजासोबत वेरूळ येथे झाला 19 फेब्रुवारी फाल्गुन वैद्य तरतुदी सूर्यास्ताच्या वेळी त्यांना मुलगा झाला शिवनेरीत पाळणा बांधण्यात आला आणि नाव ठेवण्यात आले शिवा त्यांचे नाव ठेवण्यात आले शिवाजी अशा महान स्त्रीला माझा मानाचा मुजरा
जय हिंद जय भारत जाता जाता एवढेच म्हणेन की वीरजीचा मुलगा धन्य ती माऊली, वीरजीचा मुलगा धन्य ती माऊली, नाव तिचं जिजाऊ ती शिवरायांची आई, ती शिवरायांची आई. जय हिंद जय विवेकानंद यांची जयंती. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त, आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. त्यांचे वडील कोलकाता उच्च न्यायालयाचे वकील होते. विवेकानंदांनी अमेरिका, इंग्लंड, युरोप मध्ये स्वामी विवेकानंदांनी एक मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. असं करा बोटा ते चला कायूष मध्ये 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 करायला तिच्याकडं.